हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझे नाव सौ कांतावीरा शहाजी यादव आहे। मी कराड उपासना केंद्रातून बोलते। माझ्या बहिणीचा एक अनुभव असा आहे की माझ्या बहिणीच्या घरी एक आशिलनाग गेलेला, एक हातभर होता एवढा, एक हातभर आशिलनाग त्याच्या घरामध्ये शिरल्यानंतर तो 3 दिवस घरात होता, पण माणसाला कोणाला काही केलं नाही। माझी बहीण आदू आणि माझ्या बहिणीचे मिस्टर बी आदूच, दोघं बी आदूच आणि मुलगा एक त्यांचा, तो सारखा शेतात असायचा। आणि नंतर मग तिनं मला फोन केला कराडला, अगं म्हणजे कांता असं झालं आहे बघ, माझ्या घरी आशिलनाग शिरला आहे बघ, हिरवागार आहे बघ, घरात काही बाहेर जायनं झालं आहे, काय करू मी आता। तिनं मला सांगितलं मी तिला म्हणलं अगं असं कर, माझ्या बापूला सांग, माझा बापू तुला संकटात बाहेर काढील। म्हटलं काय सांगू बापूला, बापूला सांग माझे देखत जाऊ दे असं सांग, बापू बरोबर काम करतो आहे असं मी सांगितलं। परत मग ती म्हणजे बरोबर, मग तिने लगेच हात जोडले आणि ती म्हणाली हरिओम बापू, माझ्या घरामध्ये आशिलनाग शिरलेला आहे, 3 दिवस घरात राहिलेला आहे, तर त्याला माझ्या फुडून जाऊ दे, म्हणजे मला दिसलं पाहिजे, मागं एक दार आहे आणि पुढे एक दार आहे, मग आता कुठनं घालवायचं तुम्ही ठरवा, पण माझ्या समोरून साप गेलाच पाहिजे असं बापूंना तिनं कोड्यात टाकलं। आता बापू म्हणजे आता काय करायचं, ते एकदा पुढं बसलेले असतात कधी मागं बसलेले असतात, तर एक दिवस किचनमध्ये ते दोघंजण बसलेले, त्यांना उठता येणार, ह्यांना उठता येणार, ते भिंतीला टिकून बसलेले आणि माझी बहीण स्वयंपाक करत होती आणि तिचा मुलगा अवचित आला आणि शेजारी बसला, म्हणजे आमच्या तिच्या मिस्टराचे शेजारी। आणि तेवढ्यास आतून नाग आपलं फूस 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 करते, तर पिंट्या तिचा मुलगा म्हणा की आपण काय करायचं नाही, तू आता बापूंना सांगितलं की नाही सापाला घालवायचं, आपण शांतच बसायचं। ते म्हणजे बरं, मग ते नुसती कानं ऐकत होती ती। साप आला म्हणसर आला आणि पिंटेच्या खांद्याला असा धक्का लावला की मला बाहेर जायचं आहे। असा कधी साप धक्का लावतो का? आपला धक्का सापाला लागेल, पण सापाचा कधी धक्का लागत नाही माणसाला। आणि त्या सापानं खांद्याला, पिंट्याच्या खांद्याला असं ढकललं की मला बाहेर जाऊ दे। आणि मग पिंट्यानं लगेच बापूंना असं खांद्याला धरून वडून घेतलं एकीकडं, तिने त्याच्या वडिलाला वडून घेतलं इकडं, आणि साप लगेच त्यांच्याबरोबर पाठीमागनं तसाच बाहेर गेला। हा अनुभव आहे, बापूंनी अनुभव दिला, म्हणजे त्यांना अनुभव दिला आणि त्यापासून तिथनं पुढं मग ते बापूभक्त झाले, एका अनुभवात बापूभक्त झाले। हरिओम श्रीराम अंबज्ञ।